श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी. या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात. असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते, प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 1:19 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1:37 समाप्त होईल. आणि अजा एकादशी व्रताचं पारण वेळ हे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7:49 ते 8:40 असणार आहे. अजा एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच अजा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो. असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते. हे व्रत संपत्ती, सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते. असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमावलेली संपत्ती आणि सम्मान परत मिळवू शकतो, मनःशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचेत. आणि म्हणूनच आपल्याला मुठभर तांदूळ इथे अर्पण करायचेत. हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तांबणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायचे. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरी विष्णूंना एक एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं. असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्रीहरी विष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजा एकादशीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायचे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा. संध्याकाळी 6:30 ते 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतो, अगदी मातीची पण ती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार केला किंवा जी पण पूजेमध्ये तुम्ही दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आता देवघरामध्ये आपल्याला एक पाट ठेवायचं आहे आणि त्या पाटाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्या पाटावर आपल्याला एक मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि ह्या तांदळापासून आपल्याला एक स्वास्तिक हे तयार करून घ्यायचं आहे. ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो दिवा आपण तयार करून घेतला आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्या तांदळाच्या स्वास्तिकवर आपल्याला ठेवायचं. त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. मनोभावे त्या दिव्याला आपल्याला नमस्कार हा करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला पठण करणं शक्य झालं नाही तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे.
त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप हा करायचा आहे. हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. हा सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीकरता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा इतर ज्या पण तुमच्या समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या आपल्याला अतिशय मनाने श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला ह्या दिव्याला नमस्कार करायला सुद्धा सांगायचं आहे. हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिला पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी उठायचे, स्नान करायचे आणि देवपूजे अगोदर आपल्याला हा जो दिवा आहे तो बाजूला करून ठेवून द्यायचा. त्या दिव्यामध्ये जी वात असेल ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची. आता हा दिवा आपण जर कणकेपासून तयार केलेला असेल तर तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील. त्याचबरोबर ह्या दिव्याखाली आपण जे मुठभर तांदूळ ठेवलेले त्यामधले तांदूळ थोडेसे आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्याच्यामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही. त्याचबरोबर उरलेलं जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होते. आणि ज्याच्यावर धनाच्या देवीची कृपा असते त्याच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ.